जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, आपण पाहत आहात बहुजन हिताय लाईव्ह चॅनल। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती। संपूर्ण भारतभर आज जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। भारतातल्या महाराष्ट्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आलेली आहे। यानिमित्त मी मूकनायक पत्रकार संघाच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आज त्यांचं जन्मगाव नायगाव या ठिकाणाहून आम्ही प्रक्षेपण दाखवलेलं आहे। हे प्रक्षेपणाच्या माध्यमातून आम्ही विविध मान्यवर मंत्री छगन भुजबळ साहेब हे सुद्धा नायगावमध्ये त्यांच्या स्मारकाला भेट दिलेले आहे। महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला त्यांनी पुष्प अर्पण केलेलं आहे। अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत एकत्र होत आलेले होते। अनेक राजकीय संघटनेचे, सामाजिक संघटनेचे, धार्मिक संघटनेचे विविध मान्यवर आजच्या या नायगावच्या स्मारकाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं दर्शन त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे। सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा फुलेंचं जीवनपट जे आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रेरणादायी, लोकांपर्यंत जाण्यासाठी सर्व समाजाच्या घटकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे। सावित्रीबाई फुले या मातोश्रीने महिलांची पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली होती। त्यांचं कार्य आजही महिला सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आज पुढे आहेत, त्याचं प्रतीक, त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं आपण सावित्रीबाई फुलेंकडे आपण देऊ शकतो। त्यांनी पहिली निर्मिती महिलांच्या माध्यमातून, शिवाय स्त्रियांना शिक्षण नव्हतं, मनुस्मृतीच्या माध्यमातून ते शिक्षण देण्याचं महान कार्य म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी गुरुच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि आज सावित्रीबाई फुले या मातोश्रीची आज जयंती आहे। ही जयंती खऱ्या अर्थानं एक शिक्षक दिन म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत आहे आणि तसंच एक औचित्य साधून मूकनायक पत्रकार संघ याच्या माध्यमातून संस्थापक सरोदे सर यांनी हे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलेलं आहे। जाऊन प्रत्यक्ष मूकनायक पत्रकार संघाची टीम यांना सोबत घेऊन त्यांनी हे प्रक्षेपण जनतेपर्यंत गेलं पाहिजे। तसं भीमा कोरेगावचं प्रक्षेपण दिवसभर आम्ही घर बसल्या दाखवलेलं होतं, त्याचप्रमाणे नायगावचं सुद्धा प्रक्षेपण आम्ही घर बसल्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहत आहात लाईव्ह मूकनायक पत्रकार संघाच्या माध्यमातून, आम्ही बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आणि जीवनसत्यवाणी या चॅनलच्या माध्यमातून अनेक बहुजनांचे चॅनल एकत्र करून हा लाईव्ह प्रक्षेपण जनतेपुढे आम्ही दाखवत आहोत। विविध महापुरुषांच्या असू, सर्व ज्यांनी राष्ट्रासाठी आपलं जीवनपट प्रबोधनाच्या माध्यमातून मांडलेलं आहे, अशा सर्वांचं आम्ही प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्हाला भरभरून जर आपण प्रोत्साहन दिलं तर निश्चित हे प्रक्षेपण तुमच्यापर्यंत घर बसल्यासुद्धा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमचं प्रोत्साहन आम्हाला लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या बहुजनांच्या हक्काच्या चॅनलला मूकनायक पत्रकार संघ आणि बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे लाईव्ह दृश्य आपण पाहत आहात, महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा। या ठिकाणी अनेक मान्यवर, या स्मारकाची समिती, आयोजक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या
स्मारकाला फुलांनी सजवलेला आहे। सुंदर अशी देखणी, लोकांचं आकर्षण या स्मारकाकडे लागलेलं होतं। नायगावचं थेट प्रक्षेपण आपण तुम्ही लाईव मुक नायक पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। सातत्याने यापुढे सुद्धा आम्ही जिजाऊ जयंती ज्या ज्या शूरवीर अशा माता होऊन गेलेल्या आहेत त्यांचा आम्ही प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तुमचं प्रोत्साहन सातत्याने मिळण्यासाठी बहुजनांना घर बसल्या हे सर्व माहिती होण्यासाठी आम्ही या मुकनायक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल भीमराव सरवदे यांच्या माध्यमातून, तसंच उपाध्यक्ष विकास कडलक, मी स्वतः पुणे जिल्हा अध्यक्ष भीमराव तुरुकमारे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रधान साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रतिनिधी एकत्र येऊन हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ संस्थापक अनिल सरवदे सर यांनी दान अर्पण केलेलं आहे। धन्य ज्योतिबा फुले, धन्य धन्य सावित्रीबाई फुले, असं आपण गाण्याच्या माध्यमातून आज त्यांचं गुण कौतुक आपण करत आहोत। ज्या ज्योतिबा फुलेंनी भिडेवाड्यामध्ये आज पहिली शाळा निर्माण केलेली होती, त्या सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून महिलांना जे शिक्षण दिलेलं होतं त्याच्या माध्यमातून प्रेरणा घेण्यासारखं प्रबोधन आज विविध माध्यमातून, वर्तमानपत्रामध्ये, चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहेत। धन्य ती माता जिने आज महिलांना घडवलेलं आहे, त्यांचं ऋण पावित्र कधीच विसरू शकणार नाहीत। अशा पवित्र नायगावच्या स्मारकाला धन्य ज्योतिबा फुले, धन्य सावित्री फुले, 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 धन्य ज्योतिबा फुले, डॉक्टर झाल्या, कोणी वकील झाल्या, शिक्षिका झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या, पोलीस अधिकारी झाल्या, सदस्य झाल्या, गावच्या सरपंच झाल्या, ग्रामसेविका झाल्या, नगरसेविका झाल्या, नगराध्यक्ष झाल्या, महापौर झाल्या, कलेक्टर झाल्या, मंत्रीही झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, या देशाच्या राष्ट्रपतीसुद्धा महिला झाल्या। भारतीय स्त्रिया कधी तिचं ऋण फेडू शकत नाहीत। आज तिचा या जन्मदिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून देशामध्ये साजरा केला जात आहे। महाराष्ट्र सरकारनेही हे उपक्रम हाती घेतलेला आहे स्त्रीमुक्ती दिनाचं। अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुकनायक पत्रकार संघाच्या माध्यमातून, बहुजनताईलाई चॅनलच्या माध्यमातून, जीवन सत्यवाणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हे लाईव्ह दृश्य।
आज दिवसभर दाखवण्यात आलेलं होतं त्याचे काही क्षण आम्ही टिपलेले ते आज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या पुढं मांडलेलं आहे. निश्चित त्याला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लाईक करावं आणि बहुजनाच्या हक्काचे चॅनल बहुजनता लाईव्ह चॅनलला मुकनाईक पत्रकार संघाच्या माध्यमातून हे जे प्रक्षेपण दाखवलेलं आहे त्याला निश्चित दाद देताल आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन देताल अशी आशा या ठिकाणी करून आपण पाहत राहा बहुजनता लाईव्ह चॅनल. मुकनाईक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल भीमराव सरोदे सर यांनी अथक कष्टातून अथक प्रयत्नातून हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे. त्यांनाही आमचा मानाचा सलाम. जय हिंद. नमस्ते सर. या ठिकाणी विविध मान्यवर येऊन या ठिकाणी यांना अभिवादन करत आहेत. त्याचबरोबर अभिवादनाच्या बरोबरच काही लोक आनंदाच्या भावनेत या ठिकाणी फोटो सेल्फी काढत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पुरुषांच्या बरोबर महिलांची तितकीच लोकसंख्या आहे. हो मामा, मामा हा काढला ना मामा. आपण येऊ ना, आपण फोटो काढून पाहू थोडी ना. आज 3 जानेवारी 2021 सातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा तालुका नायगाव या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 1831 साली नेवसे घराण्यामध्ये जन्म झाला होता. त्याचबरोबर त्यांचे या ठिकाणी आजही वंशज राहत असून या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याकरता हजारोच्या संख्येने विविध धार्मिक सामाजिक राजकीय संघटनेचे मान्यवर पदाधिकारी येत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब त्यांनी आत्ताच फक्तच अभिवादन करून नगरचाच रोड जरा बरोबर नाही.
आधी आपल्या कल्पनेपेक्षा चांगलं कोरेज दिलं कार्यक्रमाचं करून संदीप तो आजारी पडला कालचा प्रवास कालच्या मीटिंग त्या नटलं ना ते काय दोन तीन बैठक येईल बर्गर दुखते म्हणजे काल अरे आम्ही कसलं काय मी काल डोळं गोळी घेतली म्हणजे डॉक्टरांना विचारून सर्व या ठिकाणी आपण जे दृश्य पाहता ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या वतीने या ठिकाणी त्या वस्तू सचत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्याकरता महाराष्ट्रातून बऱ्याच राज्यातून बऱ्याच जिल्ह्यातून बऱ्याच तालुक्यातून त्यांना अभिवादन करण्याकरता श्रद्धावान उपोषक व त्या विचारधारेच पूर्णतः या ठिकाणी अभिवादन करीत आहेत. त्याचबरोबर पुरुषांच्या बरोबर महिलांची तेवढीच या ठिकाणी संख्या आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी काहीच वेळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांचं स्टेज नंबर होतं आगमन होत आहे. Thank you.
Yes,
नायगाव या ठिकाणी ऑफ इंडिया अतंग आघाडी हनुमंजी साठे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं ते देखील ज्ञानज्योती सावित्री फुले यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. नंबर तुला पाठवला मी, त्याला फोन करून सांग भरून ठेवली त्यांनी दोन्ही काय आता करून बाकी सर्व थांबा सर.
सर थोड़स इकड़े इकड़े मोबाइल ओ मोबाइल वाले क्या मोबाइल आता ये पता नहीं ओ आवाज उड़ा जगताप जा रहा की किस यू लगा हेलो अरे सांगलाई में बोल रहे जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति अरे बाइट चालू है बाइट बाइट चालू है ये तो कैसा है आना आलू खान नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी छगनजी भुजबळ अभिवादन करून संग्रहालयाची पाहणी करून आता ते सभामंडळात निघाले आहेत.